इंतकाम बंद ही होणार नाही जोपर्यंत जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही महान सत्यात उतरत नाही तोपर्यंत तुम्ही ही माझं काम थांबवू शकत नाही. मी जनतेची उमेदवार आहे. 8 लाख महिला मतदार मतदारांची मी एकटी प्रतिनिधी आहे हेही विरोधकांनी विसरता कामा नये आणि महिलांचा विश्वास मला महिलांसाठी मी एवढं काम केलंय की त्यांच्या विश्वासावर मला निर्णयाची वाट बघायची वेळ लागणार नाही. आणि काही पेपरमध्ये टाकलं की मेघना बोर्डीकरांचा शक्ती प्रदर्शन, हे शक्ती प्रदर्शन नाही. शक्ती प्रदर्शन तर दिसेल फॉर्म भरण्याच्या दिवशी. जोपर्यंत माझ्यासोबत ही तरुणाई आहे तोपर्यंत मी थांबणार नाही. आपल्यापैकी किती लोकांनी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला आहे मला माहिती नाही. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये मीही 2 वेळेस प्रवास केलाय. धक्क्यासोबत आपण कधी त्या डब्यात बसतो आणि धक्क्यासोबत आपण कधी स्टेशन उतरतो आपल्याला कळतही नाही. आणि या सगळ्या जनतेच्या धक्क्यासोबत मी कधी दिल्लीला पोहोचेल हे परभणी विरोधकांना कळणार नाही. आज मला खूप आनंद वाटतोय की तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने बघताय का फोन कॉलच्या आणि तेही माझ्या टीमच्या व्यवस्थेवर आला. साहेबांना तर 2 म्हणजे 1.5 दिवसातच कसे निरोप होतील. आपण होळीच्या दिवशी करू पुन्हा मग रंगपंचमी सगळं काही लांबत होतं. एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण इथे आला. मला खात्री आहे की मी जो निर्णय करेल तो सगळं आपल्या सर्वांना मान्य असेल. मला मर्यादा आहे. मी मुलगी आहे पण मुलगी करण्याआधी तिला काही गोष्टी सगळ्या आपल्या बाजूने आणाव्या लागतात आणि निर्णय नक्कीच आपल्याला 1-2 दिवसामध्ये साहेबांनी त्यांची यंत्रणा लावलेली आहे. मोठी निवडणूक आहे. साहेबांच्या वयाचे सगळे जाणकार म्हणतात की खूप मोठी निवडणूक आहे. वाटतं तेवढं सोपं नाही. विचार करताना धावेत विचार करा. पण मला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास आहे. निश्चितच ते मला काहीतरी सुचवतील. आणि ह्या सगळ्या तरुणाईवर विश्वास परभणी जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वजण जे काही मला निरोप देत आहे माझ्यावर प्रेम करताय त्या सगळ्या जनतेच्या विश्वासावर निश्चितच